आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नांदेडीत पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषण सुरूच. मान्यवर पदाधिकाऱ्यांची भेट आणि पाठिंबा. शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी साखळी उपोषण 18व्या दिवशीही सुरूच आहे. शिरोळ तालुक्यात अनेक कारणांनी पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात येऊन कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधी वाढत चालल्या आहेत. अनेक जण बळी पडले आहेत आणि हजारो रुग्ण मृत्यूच्या वाटेवर आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी तातडीनं प्रदूषण मुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे आणि याच मागणीसाठी नांदणी येथे साखळी उपोषण सध्या सुरू आहे. आज उपोषणाच्या 18व्या दिवशी धरण मुक्तीचे माजी सरपंच शेखर पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य राज निंबाळकर यांच्यासह सुरेश आर्गे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष महांतेश नराळे, सागर पाटील, रघु मेथे, ग्रामपंचायत सदस्य राजू डंके, बापूसो परीट, दादा चौगुले, नांदणीचे माजी उपसरपंच महेश परीट आदी मान्यवरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला. महानकारी न्यूज साठी नांदणीहून मोहन जमादार. पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी साखळी उपोषण सबन पंचगंगा काठी रिजन खास करून हातकणंगले शिरोळ तालुक्यामध्ये 18 दिवस झाले. त्याचाच एक भाग म्हणून आज या नांदणी गावामध्ये आज उपोषण होतं. मूळतः पंचगंगा ही आपली मृतवाहिनी म्हणून आपण ज्याच्याकडे पाहत होतो, पण ती पाहत असताना एखाद्या गोष्टीमध्ये जर प्रदूषण करून त्या नदीला जर अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न जर काही गोष्टीत जो घडायला लागला आहे त्याला विरोध म्हणून आपण या ठिकाणी उपोषण या ठिकाणी सुरुवातीचं बघायचं जर झालं तर संगमापासून उगमापासून त्या ठिकाणी बघितलं तर कोल्हापूरचं जयंती नाल्याचं पाणी असेल, त्याच्यानंतर काय लक्ष्मी इंडस्ट्रीजचं पाणी असेल, त्याच्यानंतर इचलकरंजीचं पाणी असेल, त्या संपूर्ण पाणी हे पंचगंगा नदीमध्ये मिसळून त्या ठिकाणी पंचगंगेची गटारगंगा करण्याचा प्रयत्न या उद्योजकांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी केला. परिस्थिती जर पाहिली तर इचलकरंजीमध्ये जवळजवळ 70 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी CETP प्लॅन त्या ठिकाणी बसवून घेतला. CETP प्लॅनची कॅपॅसिटी 40 ची मागणी असताना शासनाचे पैसे घेतल्यानंतर ते खर्च करून त्याचा उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही न करता नगरपालिकेनं जे चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे पंचगंगेमध्ये पाणी मिसळण्याचा प्रयत्न चालू केलेला हे कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे. आपण पंचगंगा शुद्धीकरण करत असताना सुद्धा या ठिकाणी जर परिस्थिती बघितली तर आपण स्वतःपासून पहिल्यांदा सुधारण्याची या ठिकाणी गरज आहे. प्रत्येकानं सांगितलं की बाबा आज हेनं केलं पाहिजे त्यानं केलं पाहिजे, शिवाजी जन्मावा आणि तोही शेजाऱ्याचा आणि त्यानं आमचं रक्षण करावं ह्या गोष्टीची परिस्थितीनं निर्माण करता स्वतःच्या घरामध्ये छत्रपती या ठिकाणी जन्मले पाहिजेत. स्वतःपासून सगळ्या गोष्टीची सुरुवात आपण जर केली तर चांगल्या पद्धतीचं यश या पंचगंगेच्या प्रदूषण मुक्तीच्या दृष्टिकोनातून होणार आहे. आज माझ्या घरचं पाणी मी कधी अस्वच्छ पाणी हे आपल्या ह्याला गटरीला आपण सोडणार नाही ह्या पद्धतीची परिस्थिती जर आपण स्वतःपासून जर निर्माण केली तर आपण ह्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीच्या परिस्थितीतून आपण पंचगंगा शुद्धीकरणाच्या दृष्टिकोनातून काम आपण सातत्याने निश्चितपणानं भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उभं. कोल्हापूर महापालिकेनं स्वतःची जे जयंती नाल्याचं जे पाणी जयंती नाल्याचं पाणी त्या ठिकाणी शुद्ध करून पंचगंगेमध्ये सोडण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जे नगरपालिकेमध्ये बसायचं आणि तिथल्या सत्ताधाऱ्यांनी खाबोगिरी ही कुठेतरी ठेवायची ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून तुम्ही काँक्रिटीकरण कशा पद्धतीनं काम करू शकता किंवा निश्चितपणानं त्या ठिकाणी आपलं पाणी जे आपण सोडतोय आपले जे घाण सोडतोय ती घाण ही दुसऱ्याच्या घरामध्ये सोडण्याचा प्रयत्न जो कोल्हापूर महापालिकेतनं सुद्धा जे चालला आहे त्याला सुद्धा कुठेतरी आळा बसण्याच्यासाठी ह्या दृष्टीनं आपण काम करणं सगळं गरजेचं आहे. आज
शासनाला सुद्धा या गोष्टीची जाग आली पाहिजे, त्या मताशी मीही सहमत आहे. डॉक्टरांनी सांगितलं शासनाला जाग यायला पाहिजे, डॉक्टर शासनाचा म्हणून प्रतिनिधी म्हणतात. अशाचा भाग नाही की बाबा शासनाला जाग येत नाही किंवा हे होत नाही, पण शासन करत असताना शासनाचा 50% भाग हा असलाच पाहिजे, पण 50% स्वतःचा सुद्धा भाग असला पाहिजे. ह्या दृष्टीनं माणसानं मानवता धर्म या ठिकाणी जीवन ठेवण्याचं काम इकडच्या ह्या सगळ्या भागातल्या लोकांनी करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी म्हणूनच आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा देण्याच्यासाठी किंवा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळेजण हजर. धर्मगुती धान्य हरवली या तीन गावांनी पंचगंगा पुरुषी मुक्तीसाठी प्रथम लढा या तालुक्यामध्ये प्रथम लढा उभारलेला आहे. ह्या लढ्याच्या माध्यमातून धार्मिक मोर्चा आपण आम्ही दशत बाजूला काढला होता, त्यानंतर सहसा धान्य गावामध्ये या लक्षणी उपोषण आम्ही इथे करत आहोत. गेल्या 40 वर्षापासून शासनानं पंचगंगा पुरुषांकडे दुर्लक्ष केलेला आहे. तर बघितलं तर धान्य हरवली धर्मगुती ही पंचगंगेची शेवटची टोक असून सगळ्यात जास्त प्रदूषण नदीचा जो फटका त्या तीन गावांना बसतोय. आता या तीन गावाचं पिण्याच्या पाण्याची किंमत जर बघितल्या या पंचगंगा नदीवर नाही, आणि वरच्या सगळ्या जर गावाच्या 140 गावाच्या नदीची किंमत बघितल्या तर त्यांनी अन्य भागातून केलेल्या आहेत. या तीन गावांनाच आज फक्त पंचगंगेचे प्रदूषण पाणी प्यावं लागतंय. तर परदेशामध्ये जर बघितलं तर रिसायकलिंग करून पाणी पिण्याचे माध्यम उपलब्ध आहेत, पण ह्या तीन गावांना हा इथे गटरीचं पाणी पिण्याचं दुर्भाग्य ह्या तीन गावांना लाभत आहे. खास करून सांगायचं तर इचलकरंजी आणि कोल्हापूर या दोन शहरातून जवळजवळ 230 दशलक्ष लिटर पाणी हे पुरुषी पाणी या नद्यामध्ये मिसळत आहे, आणि ग्रामीण भागातून जवळजवळ 30 दशलक्ष लिटर पाणी हे पुरुषी पाणी मिसळत आहे. ह्या सगळ्या पाण्यामध्ये फक्त 7% पाणी हे जवळजवळ शुद्ध करून पाणी सोडलं जात आहे, बाकी सगळं अशुद्ध पाणी या नदीमध्ये सोडलं जात आहे, आणि याचा सगळ्यात जास्त परिणाम ह्या पंचगंगा प्रदूषण होण्यामध्ये पाठिंबा लागतोय. जे प्रदूषण मंडळ आहे हे या प्रदूषण करणाऱ्या घटकावर कुठेही कायदेशीर कारवाई करताना दिसून येत नाही, आणि जर ठामपणे जर भूमिका घेतली तर निश्चितपणे पंचगंगा नदी प्रदूषित मुक्त होण्यास काही अडचण येणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती असताना सुद्धा शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, आणि जे सर्वात मोठं इचलकरंजी शहर हे जे प्रदूषण करणारं शहर आहे ह्या शहरालाच पाणी परत दुसरी स्कीम शुद्ध करण्याची स्कीम मंजूर करून शासनाने ह्या ग्रामीण आणि शहरी भागाचा भेद केलेला आहे, आणि हा आमच्या ह्या भागातल्या ह्या पंचगंगा काठाच्या लोकांच्या अन्याय करणारा निर्णय त्यांनी शासनाने घेतलेला आहे. तर एवढी जी रक्कम त्यांनी वापरलेली आहे ही रक्कम जर परत पंचगंगा प्रदूषण मुक्तीवर वापरली तर निश्चितपणे नदीशुद्ध होऊन ह्या सर्व 174 गावांना शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार आहे. आणि ह्या जर नदीकडच्या गावामध्ये जर बघितलं तर सर्व कॅन्सरचे पेशंट असतील, त्वचारोगाचे पेशंट असतील, असंख्य असे आजाराचे पेशंट इथं निर्माण झालेले आहेत, आणि हे सर्व फक्त पंचगंगा प्रदूषणमुळे झालेलं आहे. खास करून जर सांगायचं झालं तर शेतीसुद्धा आज प्रदूषणमुक्त होऊन गेलेली आहे. तर अशा प्रकारे जवळजवळ काविड्याने 40 इचलकरंजीला मेले, आणि आता आपल्या भागामध्ये जवळ 28,000 पेशंट हे कॅन्सरचे पेशंट आहेत. तर ही सगळं आकडे जर बघितली तर शासन काय फक्त की शिवदुर्गातली सगळी लोक मरायची वाट बघताय काय, अशा पद्धतीची आता परिस्थिती आहे. आणि शासनाला खरं तर हा प्रश्न सोडवायचा नाही, आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही घागर मोर्चा काढला, आज लक्ष्मी उपोषण करतोय, आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये ह्याच्याविषयी तीव्र उपोषण आणि कायदेशीर सुद्धा याचिका जनहित याचिका दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत.